नाशिक औष्णिक विद्युत केंद्राच्या प्रशासकीय इमारत सायकल स्टँडजवळील मोकळ्या जागेत ठेकेदार संघटनेच्या वतीने आकर्षक बगीचा साकारण्यात आलाय। यामुळे औष्णिक विद्युत केंद्राच्या परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे। एकलहरा येथील ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती चापाळकर यांच्या पुढाकाराने हा बगीचा साकारण्यात आलाय। या ठिकाणी गुलाब, शेवंती, मोगरा, चाफा, रामफळ, सीताफळ, चिक्कू, आंबा, जांभूळ, पणस, आवळा, अंजीर, पेरू, पारिजातक, संक्रांत वेल, कृष्णकमळ, बहावा, कैलासपती, गोकर्ण, मधुमालती, रातराणी, बेल आदी अनेक प्रकारची वृक्ष आणि वेलींची लागवड करण्यात आली आहे। तर लाल माती, विटा आणि वीज केंद्रातील कोळशातील दगडांपासून सजावट करण्यात आल्याने या बगीचाचे रूप खुललेले आहे। तसेच प्लास्टिकच्या पाणी बॉटलमध्ये आकर्षक पद्धतीने चिनी गुलाब लावण्यात आले आहेत। या बगीचामुळे सर्वत्र हिरवाई पसरली असून या वातावरणामुळे मन प्रसन्न होते। वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, एकलहरे।